नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला हळदीपासून कसा उपयोग होतो ते मी सांगणार आहे आपल्याला ह्या हळदीपासून गुलाबाला सहा प्रकारे आपण त्याच्यावर विलाज करू शकतो आणि सहा प्रकारे हे आपण हळद वापरू शकतो कारण गुलाबाला कोणताही आजार झाला तर हळदच एकमेव असे औषध आहे की ते त्या गुलाबाचा कोणताही रोग आणि कोणतेही फंगस किंवा काही झालेले असेल तर ते नीट करू शकते आणि आपले गुलाब चांगले होऊ शकतात त्यासाठी आपण हळदीचे सहा प्रकारे आपण हळदीला गुलाबाच्या झाडावर वापरू शकतो हे कसे कसे वापरायचे ते मी तुम्हाला सांगत आहे हे, हे पहा तिचे पहिले दोन तीन प्रकार असे हळदीचे एक पाणी टाकून असं चांगलं व्यवस्थित मिश्रण करून घ्या की जे आपल्या असे हाताला लागेल आणि त्याचा असा गोळा होईल असे मिश्रण करून घेऊन आपण हळदीचा वापर करणार आहोत तीन प्रकारे हे हळदीचा वापर आपल्याला करा हे पहा हे असे पूर्ण असे गोल होईल असे करायचे आणि आपल्या गुलाबाला ज्या ठिकाणाहून कळ्या येत नाहीत फुलं येत नाहीत वाढ होते आपल्या गुलाबाची पण तो भाग पुढे वाढत नाही त्याची वाढ बंद होते असे जे पोर्शन आहेत आपल्या गुलाबाचे ते थोडे कट करून त्या ठिकाणी आपण हळदी लावायची म्हणजे त्या ठिकाणी फंगसही होणार नाही आणि दुसरी नवीन फूट येईल आणि त्या नवीन फुट फू, फुटेला छान अशा कळ्या येतील त्या ठिकाणीही आपण ही हळदी लावू शकतो कशी लावायची ते मी पुढे दाखवणार आहे कारण हळदीचे मिश्रण करणे खूप महत्त्वाचे आहे कारण असे मिश्रण करा हे पहा हे असे बोटावर बसेल असे आणि ते आपल्या कट केलेल्या गुलाबाच्या भागावर बसवायचे असे जाड सर असा थर द्यायचा म्हणजे ते आपले गुलाबाची फांदी वाळणार नाही आणि तिथे डायबॅगचा आजार होणार नाही आणि ते पूर्ण व तिथे त्या ठिकाणी ओलावा राहिला तर आपले गुलाब खालच्या साईडने फुटतील आणि त्याला नवीन फूट नवीन कोंब येतील हा एक उपाय आहे आणि आपण आपल्या गुलाबाचे फुलं तोडले तर फूल कोणतेही असू देवपूजेसाठी पूजेसाठी तोडा किंवा आपल्या गुलाबाच्या पाकळ्या गळून फुलांच्या पाकळ्या गळाल्याच्या नंतर ते फूल तोडा पण ते तोडलेल्या ठिकाणीही आपण असे हळदी पावडर लावायचे हे हे केलेले लावायचे म्हणजे त्या ठिकाणी डायबॅक होणार नाही आणि आपल्या गुलाबाला चांगली फूट येईल अशा ठिकाणी पण हे दोन नंबरचे आहे आणि तीन नंबर आपला गुलाबाच्या झाडाला कुठे डायबॅक झालेला असेल हे पहा हे वरची साईड थोडी वाळलेली आहे वाळायलेली आहे ती आणि त्या ठिकाणाहून असा कट मारा आणि त्या ठिकाणी पण ते हळदीचे मिश्रण लावा हे तीन ठिकाणी आपण हळदीचे मिश्रण लावू शकतो कारण हे असे लावले तर मग आपले गुलाब चांगले येतील आणि त्या ठिकाणी न डबल डायबॅक होणार नाही ही हा एक उपाय तीन प्रकारे आपण हा करू शकतो आणि चौथा प्रकार हा पहा की हे आपल्या गुलाबाच्या कुंडीत थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात सतत पाणी राहते आणि जास्त ऊन नसते कुरडी पुंडी प पडत नाही त्यामुळे आपल्या गुलाबाच्या झाडाला फंगस होण्याची शक्यता असते आणि ती जर माती वाळत नसेल तर आपण ह्या मातीत हळदी पावडर टाकायची वली माती असेल तर त्याच्यात हळदी पावडर टाका हळदी पावडर तशीच तर टाकली तरी चालते आणि हा चौथा प्रकार ही हळदी आपण अशी कुंडीत पूर्ण ठिकाणी टाकून घ्या ज्या ज्या ठिकाणी कुंडीत माती आहे रिकामी झालेली आहे पूर्ण कुंडी भरून घ्या एका चमत्या चमच्यात ती आपण कव्हर करू शकतो हे पहा हे एक चमचा एका कुंडीला एक एक देऊन घ्या म्हणजे आपल्याला त्या म्हणजे आपल्या झाडाला फंगसचा अटॅक होणार नाही आणि नंबर पाच आणि सहा हे हळद हल, हळद आपण पाण्यात टाका आणि पाण्यात ती दोन तीन तासासाठी भिजत घाला कारण आपल्याला त्याचा स्प्रे करायचा आहे आणि स्प्रे करण्यासाठी स्प्रे बॉटलचे छिद्र खूप बारीक असते आणि आपलं स्प्रे बॉटल खराब होऊ नये यासाठी आपल्याला हे दोन तीन तास भिजत घालायचे आहे आणि दोन तीन तास भिजल्याच्यानंतर आपण ते पाणी स्प्रेमध्ये घेणार आहोत शांत झाल्याच्या नंतर हे स्प्रेमध्ये घेऊन राहिलेल्या पाण्याचं पण काय करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे हे पहा हे असे विरगळून आता दोन तीन तासानंतर शांत झालेले आहे आणि वरच्यावरचे पाणी मी ते घेणार आहे आणि हे पहा हे वरचेवरचे पाणी घेऊन नंतर त्याच्यात काही पाणी टाकायचे आणि राहिलेल्या पाण्यात आपल्याला पाणी टाकून ते आपल्या झाडाला द्यायचे आहे ते कसे द्यायचे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा आणि ह्याचा एक स्प्रे करणार आहोत आणि एक हे आपल्या कुंडीतील मातीत टाकायचे आहे कुंडीतील मातीत टाकण्यासाठी जर आपली कुंडी वली असेल तर जमणार नाही कारण आपण आपल्या कुंडीची चांगली खुरपणी करून ती उन्हात ठेवा आणि आपली माती वाळल्याच्या नंतरच त्या मातीत टाका कारण मातीत जेवढेही आजार असतील मातीत पूर्ण कुंडीच्या शेवटपर्यंत ते पाणी जाईल आणि आपल्या कुंडीतील फंगस कमी होईल यासाठी ती कुंडी दिवसभर उन्हात ठेवा आणि नंतर हे पाणी आपल्या ह्या कुंडीत द्या आणि ह्या कुंडीत पाणी दिल्याच्या नंतर पण मात्र हे लिक्विड देताना आपली कुंडी पूर्णपणे वाळलेली पाहिजे वली नसली पाहिजे ही केअर घेतली तर मग आपले गुलाब छान येतील आणि नंतर हा सहावा उपयोग उपयोग आपण ह्या बॉटलनी आपल्या झाडाला स्प्रे करणार आहोत स्प्रे केल्याच्यानंतर आपल्या झाडाच्या पानाला जेवढेही फंगसचे अटॅक होतात ते होणार नाहीत झाडाला जेही रोग रोग पडतात ते रोग पडणार नाहीत हे असे हे सहा प्रकारे आपण हळदीचा उपयोग केला तर आपले गुलाब छान येतील गुलाबावर कोणत्याहीच रोगाचा अटॅक होणार नाही हे पहा हे असे आणि ह्याची फवारणी आपल्याला सकाळी करायची आहे सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ह्याची फवारणी करा थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात अशी फवारणी केल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला कोणत्याच रोगाचा अटॅक होणार नाही आणि आपले गुलाब चांगले येतील ह्या सहा प्रकारे आपण आपल्या गुलाबावर हळदीचा उपाय करू शकतो आणि ह्या सहा प्रकारे जर आपण आपल्या गुलाबावर हळदीचा उपाय केला तर आपले गुलाब छान येतात आणि छान फुले देतात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद